आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी 10 वाजता काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष द स पोळेकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक द स पोळेकर यांनी केले। यावेळी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना द स पोळेकर म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने जात, धर्म, पंथ, भाषा याला सोडून संपूर्ण भारतीयांना एका छताखाली आणण्याचे काम केले। काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशाचे रक्षण केले आहे। काँग्रेस पक्षाने नेहमीच शेवटच्या माणसाच्या दृष्टीने विचार केला आहे। स्वातंत्र्यासारखा उदंत हेतू घेऊन स्थापन झालेला काँग्रेस पक्ष हा भारतीयांची ओळख असणारा पक्ष आहे। ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी देशातील लाखो लोकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली अनेक आंदोलने केली। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद अनेक थोर नेत्यांनी भूषवले। महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, दादाभाई नवरोजी, सरफिरोज शाह मेहता, ॲनी बेझेंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू व इंदिरा गांधीसारख्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केले। महात्मा गांधींनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करून अहिंसा मार्गे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देऊन देश स्वातंत्र्य केला। झेंडावंदनाची पूर्वतयारी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आली। यावेळी झेंडागीताने झेंडावंदन करण्यात आले। राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता झाली। झेंडावंदन प्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नीता रजपूत, ॲडव्होकेट अनिल कंकरिया, ॲडव्होकेट राहुल ढाले, वाल्मिक जगताप, सेवा दलाच्या अध्यक्ष प्रकाश पवार, श्रीकृष्ण बराटे, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रजिया बल्लारी, शारदा वीर, रवी ननावरे, मारुती माने, ॲडव्होकेट बाळासाहेब बांडखेले, अर्जुन लोणंदकर, रंजना रजपूत, विना कदम, सीमा महाडिक, पांडुरंग सोंडकर, नाना भेगडे, शालिनी शिंदे, अंजली पुंगालिया, विद्या माते, महादेव गिलबिले, भाग्यश्री गायकवाड, मंदाकिनी वारे, मनोहर गाडेकर, राज अंबिके, शशिकांत बिबवे, देविदास लोणकर आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला। प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।